दोस्तों नमस्कार, स्वागत है आपका कला दीर्घा मुंबई के इस कार्यक्रम में। धन्यवाद। दोस्तों नमस्कार, मेरा नाम है प्रीति, आपका स्वागत है इस कार्यक्रम में। आज आपको ले चलते हैं जहांगीर आर्ट गैलरी मुंबई। आज के कलाकार हैं संजय धवले। धन्यवाद दोस्तों, आपसे एक नम्र निवेदन है, कृपया चैनल को लाइक और सब्सक्राइब कर हमारा उत्साह बढ़ाएं। विस्पर्स ऑफ कलर्स, संजय धवले की इस चित्र प्रदर्शनी का नाम है। जलरंग के माहिर कलाकार संजय ने भारत के विभिन्न हिस्सों में जाकर वहां की खूबसूरती अपनी लैंडस्केप पेंटिंग के माध्यम से प्रस्तुत किया है, जो दर्शकों को खूब पसंद आ रही है। आइए मिलते हैं आज के कलाकार से। मायसेल्फ संजय ढवळे, मी प्रॉपर नागपूरचा, नागपूर चित्रकला महाविद्यालयातून मधून अप्लाइड आर्टची डिग्री करून सेकंड मेरिटमध्ये उत्तीर्ण झालो आहे आणि नंतर ब्रेड अँड बटरसाठी मी मुंबईत आलो। मुंबईत आल्यावर मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये भर 4 वर्ष जवळपास काम केले, पण त्या 4 वर्षात मला माझी कला जोपासता येत नव्हती। त्या कलेला वाव मिळावा म्हणून मग मी LIC आर्ट स्टुडिओमध्ये जॉईन झालो। तिथे मला 10:30 ते 5:30 या वेळानंतर मला भरपूर वेळ मिळत होता। त्यानंतर मी हे कलेला मला प्राधान्य देता आले आणि त्याच्यात मी डीपली असा शिकत गेलो। शनिवार रविवार आमचा एक प्लेन एअरचा ग्रुप आहे, 15-20 लोकांचा। त्यामध्ये आम्ही शनिवारी रविवारी असं माउंटनच्या खाली जाऊन पेंटिंग करणे, तिथल्या खेडोपाड्यात जाणं, तिथे जाऊन पेंटिंग करणे हा माझा शौक आहे आणि त्यातून मग ही कला मी हळूहळू डेव्हलप केली आणि त्याच्यानंतर माझे भरपूर एक्झिबिशन झालेले आहेत। लीला हॉटेलमध्ये, नेहरू सेंटरमध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन झालेले आहेत आणि आता हे एक्झिबिशन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 5 मार्च ते 11 मार्च पर्यंत चालू आहे आणि माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी ते यावं, बघावं आणि कामाचा दर्जा तपासून बघावा। मला आज अनेक लोक इथे येऊन भेटलेले आहेत, जे स्टुडंटमध्ये आहेत ते विचारतात आहे की तुम्ही लहान मुलांना, म्हणजे जे अपकमिंग आर्टिस्ट आहेत, त्यांना कसं गाईड करू शकता की या लेवलचं काम करण्यासाठी। मी त्यांना हेच म्हणेल की फोटोग्राफरवरनं पेंटिंग न करता तुम्ही जर ऑन द स्पॉट जर काम केलं आणि त्याची जर सवय लावली तर तुम्हाला ते फार सोपं जाईल आणि पुढे तुम्हाला त्याच्यातून प्रावीण्य हासिल करता येईल। तर माझी सर्वांना ही शुभेच्छा आहे या जे अपकमिंग आर्टिस्ट आहे की त्यांनी अशा पद्धतीने काम करावं आणि त्यांना जे पाहिजे ते आयुष्यात अचीव करता येईल। थँक्यू, धन्यवाद। मी बहुतेक कामं अशी मोठी करण्याचा प्रयत्न करतो। आता जे हे काम आहे हे मी जोधपूरला असताना तिथला जो असा राजवाडा आहे त्याचं हे गेट म्हणजे ऑन द स्पॉट तयार तिथे बसून केलेलं आहे आणि हा मोठा ह्यूज साईज आहे, 22-30 साईज आहे आणि त्याच्यामुळे तो सकाळचा मी लाईट टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे जे काम आहे वाराणसीचं हे आम्ही शूट केलेल्या फोटोवरनं केलेलं आहे। पहिले छोटं आम्ही वाराणसी केलं होतं, त्याच्यावरनं मग हा एक वेगळ्या प्रकारचा खेळ इथे केलेला आहे। रंगांची कुजबूज ग्रे, ऑरेंज आणि रेडमध्ये हा खेळण्याचा प्रकार केलेला आहे। ही जोधपूरची ही लेन आहे, एरियल व्ह्यू आहे हा जोधपूरचा असा एक, त्याच्यातही एक 2 कलरमध्ये खेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून या 2 ज्या फिगर टाकल्या आहे, गॉसिप हा प्रकार आहे तो त्याच्यातून मी मेन्शन करायचा प्रयत्न केलेला आहे। हे टोटल मोनोटोनस काम आहे, वाराणसीचं, वाराणसी घाट आहे, त्याच्यातून एक मोनोक्रोमॅटिक एक ब्युटी सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून। हे कोकण आहे आपलं, कोकणचं परिसरचं हे तुटलेलं घर, हा एक त्याच्यातला धूपछाव असा खेळ करण्याचा तो टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही आपली मुंबईची मेन ही आहे हार्ट धारावी, तो एक प्रकार इथे दाखवलेला आहे डेली दिनचर्या म्हणून। हे कोकणचं आहे, कोकणची झोपडी आणि तिथे जो सकाळचा सूर्यप्रकाशाचा जो खेळ असतो लाईट ड्रामा, तो टिपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। स्वागत है आपका कला दीर्घा। हे एलोराचे छोटे छोटे हे केलेले, हे एलोराचा तो एंट्रन्स आहे टेम्पलचा, तो पण लाईट टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे।
ही एक कोकणची पायवाट आहे, ही एक टिपण्याचा प्रयत्न आहे. आणि ही एलोराचा तो एलिफंट समोरचा तो हे आहे, तो एक टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इकडे वळलो तर मी इथं एक इथे कंपोजिशन केलेलं आहे, विटी स्टेशन घेतलेली आहे, गाडी वेगळी घेतलेली आहे, सर्व कंपोज करून तो एक म्हणजे ती दाखवायचा प्रयत्न केला आहे रेल्वे स्टेशनचा तो असा ड्रामॅटिक इथे. हे वाराणसी आहे, एमरल वाराणसी, त्याची एक ब्युटी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वाराणसी सगळं ब्युटिफुलच आहे, पण एक तो त्याचा तो लाईट आणि शेड तो एक खेळ मी शिकण्याचा प्रयत्न. आता हे गुड नाईट म्हणून हे जे चित्र आहे ते आपण रात्री जेव्हा लोकलमधनं 12 वाजता उतरतो आणि आपल्या घराकडे सर्वजण जातो त्यावेळेला हे असं चित्र तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल. हे मुंबईकरांसाठी तर बिलकुल रोजचं चित्र आहे. आई लालघाट आहे वाराणसीचा, जो की 2-3 प्रकारच्या रंगामध्ये खेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे वाराणसीचं एरियल व्ह्यू आहे, हा ब्युटिफुल व्ह्यू आहे, म्हणजे हा मोठा व्ह्यू असा घेतलेला आहे लार्ज, त्याच्यातून पूर्ण तो वाराणसीचा बेल्ट आपल्याला बघता येतो. सर्व त्यांची ती दैनंदिनचर्या इथे दिसून येत आहे. हे कैलास टेम्पलचा टॉप व्ह्यू आहे, जे आपण तिकडे कैलास टेम्पल बघितलं तर त्याचा हा दुसरा व्ह्यू आहे. दोन कलरमध्ये खेळ करायचा प्रयत्न केला आहे, बर्न चायना आणि अल्ट्रामरीन. हा क्रिमेशन घाट आहे वाराणसीचा, इथे सर्व ते आपण म्हणतो ना डेथ बॉडी वगैरे जातात, पण मी त्याच्यातनं एक ब्युटी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोही मोनोक्रोममध्ये मी हे केलेला, त्याच्यामुळे तो इफेक्ट सुंदर आले. धन्यवाद आप सबका इस कार्यक्रम में शामिल होने के लिए. आपसे एक नम्र निवेदन है कि कृपया चैनल को लाइक और सब्सक्राइब करें. आपको ये कार्यक्रम कैसा लगता है या आगे और क्या देखना सुनना चाहते हैं कृपया कमेंट बॉक्स में लिखकर हमें बताएं. धन्यवाद दोस्तों.